नमस्कार, आज 26 मे अर्थात जागतिक फेरीवाला दिन। खरं तर रस्त्याच्या कडेला फुटपाथवर अगदी जागा मिळेल तिथे वर्दळीच्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला बस स्टँडवरती आपल्याला हे फेरीवाले दिसत असतात। आता फेरीवाल्यांमध्ये नेमका समावेश कोणाचा होतो? फळ विक्रेते असतील, भाजी विक्रेते असतील, गृहोपयोगी साहित्य विक्री करणारी माणसं असतील, कपडे विक्री करणारी माणसं असतील, या सगळ्यांचा समावेश हा फेरीवाल्यांमध्ये करण्यात आला आहे। सर्वसामान्यांशी या फेरीवाल्यांचं एक वेगळं अतूट नातं आहे। जे म्हणजे आता आपण जर पाहिलं तर मॉलमध्ये जी वस्तू चढ्या दराने मिळते तीच वस्तू आपल्याला या फेरीवाल्यांकडे अगदी कमी दराने मिळत असते, आणि त्याचमुळे या फेरीवाल्यांना स्वतंत्र काहीतरी अस्तित्व आहे, त्यांनाही मान सन्मानानं जगता यावं आणि त्यांनाही काही अधिकार आहेत, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, या सगळ्यांचा एकत्रित विचार करून राष्ट्रसंघाने पुढाकार घेत 2013 पासून 26 मे हा दिवस फेरीवाला दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली। यानंतर भारताने देखील पुढाकार घेतला, भारतामध्ये देखील जागतिक फेरीवाला दिन साजरा केला जाऊ लागला। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायदाही अस्तित्वात आला, केंद्र सरकारने फेरीवाला धोरण देखील निश्चित केलं, मात्र त्याची अंमलबजावणी कितपत झाली हे याच्यावरती खरंच खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे। मात्र आपण आज या जागतिक फेरीवाला दिनाच्या निमित्तानं या फेरीवाल्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात, कारण गेल्या 2 महिन्यांपासून लॉकडाऊनची परिस्थिती आहे, त्याच्यामुळे सगळीकडेच शांतता आहे, व्यवसाय ठप्प आहे। जर आपण मुंबईसारख्या भागाचा जर विचार केला तर मुंबईत जवळपास 2 लाखांहून अधिक जास्त फेरीवाल्यांची संख्या आहे, आपली आर्थिक राजधानीच ठप्प आहे, म्हटल्यानंतर इतर सगळ्या गोष्टीच सगळेच भाग सध्या बंद आहेत, आणि त्याच्यामुळे हा फेरीवाल्यांचा खूप मोठा वर्ग आता सध्या आर्थिक चणचण या वर्गाला भासते आहे। त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत, त्यांची काय व्यथा आहे, आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। शहरातल्या सध्या अशा भागात आहे वर्दळीच्या ठिकाणी की जिथे आपल्याला असंख्य फेरीवाले पाहायला मिळायचे, मात्र आता लॉकडाऊनमुळे इथे शांतता आहे। इथे एक आपल्याला बाबा दिसत आहेत कुकर रिपेअर करताना। काय बाबा, लॉकडाऊन सध्या चालू, तुम्ही इथे चालू केलं का? छोटं मोठं आपलं काहीतरी करतो आहे। आता बारगावची जी गिरे घेतात आमचे कस्टमर, नेहमीच गाडी तिथं असते समोर, छोटे मोठे म्हणजे बारगावचे जे कस्टमर आले तर आम्हाला अपार्टमेंटमध्ये तर काही करता येत नाही, कुठं घरी जरी राहिलं तरी काही काम करता येत नाही, मग इथं केलेलं काय वाईट आहे? इथं एवढं म्हणजे आवाज जरी आला एवढं म्हणजे जाणवत नाही। आत्ता शिथिलता मिळाली म्हणून चालू केलं, पण मध्ये बंद होतं, मग काय लॉकडाऊनचा कसा फटका बसतो? थोडंफार किरकोळ कारकोळ घरी यायचं काम तेवढं करायचं, बाकीचं मग चालू आहे, मग जसं आहे तसं चालू आहे। वाटत नाही का लॉकडाऊन लवकर संपावं? खूप वाटतं, पण आता करणार काय। हातगाड्यासुद्धा चालू व्हायला सुरुवात झालेली आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। लॉकडाऊनची शिथिलता मिळाली म्हणून तुम्ही सुरुवात केली आहे गाडी चालू करायला, पुन्हा काय फटका बसला लॉकडाऊनचा? लॉकडाऊनच्या आधीची काय परिस्थिती? लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये कसं आलेलं की सरकारने सांगितलं की बंद ठेवा, तर बंद ठेवल्यावर आमचं हातावर पोट आहे, त्या हातावर पोट असल्यावर मग माणसांनी करावं काय ते विचार पडलेला आहे, आणि डिस्टन्स ठेवून आम्ही धंदा करतो आहे, पण सरकार काय म्हणतं की बो दुकान लावू नका, गर्दी गोळा करू नका। तर आता थोडं 5 वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे, तर थोडाफार आम्ही धंदा व्यवसाय करून चालू केलेला आहे। आता खरं तर रोज इथे गाडी लावली तर तुमचा उदरनिर्वाह चालणार आहे अशी परिस्थिती असते, मात्र आता तुम्हाला कोणी मदत केली का किंवा कोणी असं विचारलं का तुमच्या प्रभागामधल्या नगरसेवकांनी वगैरे की तुम्हाला काही अडचण आहे का वगैरे? नाही, तसं अजून कोणी आम्हाला विचारलं नाही आणि कोणी म्हटलं बी नाही की बो तुम्हाला काय अडचण आहे का। आपलं आपल्यालाच बघायला लागतं, कोणी कोणाला देत नाही, पण जे सामान्य माणसं जे बाहेर फिरतात फिरतात त्यांच्याकरता मदत चालू आहे। इथं आमची दुकान असते शेजारी, पण हे लॉकडाऊनमुळं मी थोडीच दुकान मांडतो, जास्त नाही मांडत, थोड्यामध्येच आपलं जेवढं भेटेल 250-300 रुपये पुष्कळ झाले। लॉकडाऊन असल्यामुळं सगळं धंदे ठप झालेले आहे, त्याच्यामुळं कोणाचा फोन आला तर आम्ही तिथं जागेवर जाऊन काम करतो, त्याचं ते बी आपलं 550-100 रुपये काय देईल ते त्याच्याकडून घेतं आहे, म्हणजे तसंच आपलं घर खर्च अटेंड करायचं। आता आम्हाला 5 वाजेपर्यंत परवानगी आहे,
5 वाजेपर्यंत जेवढं काय भेटेन 250-300 बी भेटले तर देवाची कृपा आहे. त्याच्यामध्ये आम्ही आम्हाला भरपूर भेटते. म्हणजे आता 2 मुलं आहे, एक मुलगी, आम्ही 2 जण त्याच्यामध्ये भागते. काय फेरी चालू झाली पुन्हा? मग काय करणार नाही आता, घरी बसून तरी काय करणार, किती दिवस घरी बसणार आहे आता असं तरी. मग त्याला काय पर्याय नाही दुसरा. त्याला केव्हापासून तुम्ही हे करता? आता तरी आता 2 दिवस झाले आता चालू केली, मग काय करणार त्याला तरी. आज नाही उद्या तर चालू करावंच लागणार आहे ना. घरी तरी मुलं बाळा कितीक दिवस उपाशी ठेवणार आहे. आणि दारूच्या दुकानं चालू झाले म्हणलं आम्ही तर हातगाडीवाले. जेव्हा दारूच्या दुकानं चालू करू शकतो तेव्हा हातगाडी का चालू करू शकत नाही? मग हे प्रश्न पडतो ना, दुसरा काय प्रश्न पडतो. मग काय नुकसान झालं होतं लॉकडाऊनच्या आधी आणि आत्ताची परिस्थिती काय? लॉकडाऊन म्हणलं तर सगळं काय तर येतच आहे. त्याच्यामध्ये आता हे आजार जर असा आहे तर त्याला काही पर्यायच नाही. त्याच्यामुळं तर मग आता दुसरे मोठे व्यवसाय चालू झाले तर मग हे छोट्या मोठ्या व्यवसायवाल्यांना तर काही अडचणच नाही ना मग चालू करण्यासाठी. बाहेर आता गर्दी थोडी कमी दिसते, त्याच्यामुळे काय खरेदी करणाऱ्यांचा कल कसा? खरेदी करणारे आता ते आहेच ना. मग आता जास्ती जिथं थोडं फिरायचं तिथं आता जास्ती फिरावं लागतंय ना. मी किती वर्षापासून हे करतं? माझं आता जरा 30-30 वर्ष झाले असे मी धंदा करतो. मी आपण आत्ताच 1-2 जणांच्या व्यथा जाणून घेतल्या. आपल्याला आणखी काही फेरीवाल्यांशी बोलायचं आहे, मात्र यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की काही फेरीवाले पारंपरिक आहेत, म्हणजे त्यांच्या आजोबा, त्यांचे वडील अशा पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं हे फेरीवाले व्यवसाय करतात. मात्र आता लॉकडाऊनचा कशा पद्धतीनं फटका बसला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं. आणखी काही फेरीवाल्यांना भेटूयात, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. बऱ्याच वर्षापासून आम्हाला गाडी दिसायची, मध्ये बंद होती. कशी परिस्थिती आता? एकदम बंद, चालू बंद, चालू बंद, चालू. त्याच्यामुळं मग कधी बंद ठायला लागते, कधी चालू ठायला लागते. आणि त्याच्यानंतर मग 4 दिवस बंद तर 4 दिवस दुपारपर्यंत बसायचं, दुपारहून घरी जायचं. लॉकडाऊनच्या आधी किती गिरायक व्हायचं तरी पण? तरी व्हायचं चांगलं 100-200 रुपये धंदा असा संध्याकाळपर्यंत व्हायचं. आता काय 50-60-70 रुपये आपल्या असे येतात थोडेफार. तुमचं असं पारंपरिक व्यवसाय आहे की? पारंपरिक, आम्ही एकटेच आहे, 2 मुली आहे माझ्या. पूर्ण आता तुमचा उदरनिर्वाह याच्यावरच सगळं, दुसरा व्यवसाय काहीच नाही. तुम्हाला माहिती आहे का आज आंतरराष्ट्रीय फेरीवाला दिन आहे? का साजरा करता येतोय हे जरी सांगता नाही आलं तरी आज आंतरराष्ट्रीय फेरीवाला दिन आहे हे मावशींना माहिती. आपल्याला एक दुकान दिसतंय छोटस, ते कुंकू, हळद, सुपारी वगैरे काय ठेवता बाबा? सर्व पूजेचं साहित्य 8 दिवसापासून चालू केलं. गिरायकाचा असं काही उत्सवच नाही. आता काय, घरात 2 महिने झाले बसून बसून, परिस्थिती थोडी नाजूक होत चालली, त्यामुळं येऊन बसणं भाग आहे. 15 वर्ष होत आली मी, पद्धतशीर घर चालायचं काय अडचण नाही, काही नाही. पण आता या अडचणीमुळे थोड्या अडचणी वाढत गेल्या. नाही तर आपलं रोजंदारी अगदी व्यवस्थित सुटती, घरबीर पद्धतशीर चालतं. अशा परिस्थितीमुळे थोडं 2 महिने पण अनेक अडचणी वाढत चालल्यात. थोडं असं काही बसणे पासणे करून थोडं आता ॲडजस्टमेंट तर करावंच लागत ना. कशाचं कोणी येत नाही, काही नाही, जे आहे ते बरं आहे सगळं. कुपनवर धान्यासाठी कितीतरी चक्र मारायला लावतात आम्हाला. तव कुठे 5-5 किलो देतात, गहू 5 किलो आणि तांदूळ 5 किलो. फ्रीजचं तर काही विशेष नाही, पैसे घेतात आणि मग देतात. सरकारने मग डिक्लेअर केलं मानसी 5 किलो गहू 5 किलो तांदूळ, पण आमच्या खेडगाव एरियात तर काही मिळत नाही आम्हाला. पैसे देऊन मिळाले ते बी 10 चक्र मारायला लावले आम्हाला, तव कुठे 5-5 किलो दिलं. 20 वर्षात तर कधी आम्हाला कुपन दिलंच नाही त्यांनी. तिथं जाय राहायला जाऊन 20 वर्ष झाले. आत्ता फक्त ह्या पिरियडमध्ये 2 वेळेस मिळालं आम्हाला, 5 किलो गहू 5 किलो तांदूळ. जे काय असेल ते पैसे त्यांनी घेतले, फ्री नाही बोलले, फ्री बी काही नाही. खरं तर आता याच्यावरती काय बोलावं असा खूप मोठा प्रश्न आहे. प्रत्येकाचं जरी व्यथा वेगळी असली तरी दुखणं एकच आहे, आणि ती म्हणजे आर्थिक अडचण. प्रत्येकाला त्याच अडचणीला सामोरं जावं लागतं आहे. मात्र सरकारकडून काही आणखी मदत मिळावी, जे प्रशासन आहे त्या प्रशासनाची उदासीन भूमिकेमुळे यांना राशन मिळत नाही आहे. काय नाही, बसमध्ये मी घोड्या बिस्किट विकतो,
तर काय बसा बंद आहे, तर चालू आहे, हे चालू केलं तर म्युन्सिपाल्टीवाले मारतात, बसू नका म्हणतात, काटा पण घेऊन गेलं माझा 1200 रुपयाचा, माझा कोणता आव्हान आहे, हे काय करावं, घर मालकी म्हणतो बाबा तुम्ही खोली खाली करा, तरी आम्ही म्हणतो देऊ आम्ही कमून देऊ, ते ऐकत नाही, मग काय करावं, तरी पण इकडून तिकडून आणून पैसे भरले, माझा पोरगा आपण आहे, दीपू काम आलं, आम्ही गोळी बिस्किटी देतो, आता गोळी बिस्किट पण झालं, तो काय बस पण झालं, हे चालू केलं, आता हे धंदा थोडं थोडं करावं लागतो, तरी पोलीस पण हैरान करतात, आणि म्युन्सिपाल्टीवाले काटा बी घेऊन गेला 1200 रुपयाचा, मी गरीब आहे, मग 300 रुपयाचा काटा आणलं, आणि 300 रुपयाचा काटा आणलं, म्हणजे धंदा चालू केला, मी थोडं थोडं पैसे करून थोडं जमा केलं. आपण पाहू शकतो खरं तर या फेरीवाल्यांच्या लॉकडाऊनमुळे सगळ्यांनाच आर्थिक फटका बसला आहे, मात्र हा खूप मोठा वर्ग आहे ज्यांना खूप मोठा फटकाला सहन करावा लागतो, आर्थिक चणचण भासते, मात्र जे नगरसेवक इतक्या दिवस मतदान मंडळासाठी चपला झिजवत त्यांच्या नाळ्यापर्यंत जात होते, नगरसेवक आज मदतीसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही, त्यांची ही व्यथा आहे. तुम्ही केव्हापासून हे पुरा 3 महिना जेवण 3 डब्बे चालू आहे, आम्हाला अजून पण चालू आहे, दीपोत्सव आम्हाला मदत करतो, आम्हाला मदत करत नाही दीपोत्सव, आम्हाला माझा पोरगा आपण आहे, दोन्ही डोळी दिसत ते तरी दीपोत्सवने आम्हाला साथ दिला, त्याचा आभार मानतो. काय बोलणार आता यावर, खरं तर निशब्द करणारे यांच्या व्यथा आहेत, सरकारकडनं आश्वासन दिले जात आहेत मात्र ते आश्वासन पूर्ती होत नाही आहे, ते आपल्याला आता यांच्या व्यथांमधून समजलंच असेल. खूप मोठा वर्ग आहे हा फेरीवाल्यांचा, आज जरी आंतरराष्ट्रीय फेरीवाला दिन असला तरी देखील या फेरीवाल्यांची अशी दीन अवस्था झालेली आहे, त्यांच्या आर्थिक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं आहे, घराचा खर्च त्यांना भागवणं आता खूप अवघड बनलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जरी त्यांनी आता त्यांची दुकानं चालू झालेली असली, जरी त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन पुन्हा एकदा चालू झालं असलं, तरी ग्राहकांचा तेवढा प्रतिसाद पाहायला मिळत नाही अशी एकंदरीत परिस्थिती आपण आता पाहतोय, त्यांच्या तोंडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ही फक्त भारतातच अशी परिस्थिती आहे का, तर नाही. फक्त भारतातच फेरीवाले आहेत का, तर नाही. जगाच्या पाठीवर जवळपास 180 देशांमध्ये फेरीवाले आढळून येतात. 2014 ज्यावेळी यांचा रिसर्च केला गेला, यांची गणती केली गेली, जवळपास 20 कोटींपेक्षा जास्त लोक हे फेरीवाले असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं होतं. ही संख्या आता आज 2020 उजाडलेला आहे, उजाडून हे मावळतीकडे चाललेलं आहे, तर अशा परिस्थितीमध्ये ही संख्या झपाट्याने वाढलेली नक्कीच असेल, मात्र एवढा मोठा वर्ग जर फेरीवाल्यांचा असेल आणि त्यांच्यावरती आता उपासमारीची वेळ येत असेल, तर सरकारने याकडे गांभीर्यानं लक्ष देणे गरजेचं आहे. बरोबर यांच्या प्रभागातल्या नगरसेवकांनी देखील यांची आर्थिक अडचण समजून घेत यांचं दुखणं नेमकं काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण प्रत्येकाची व्यथा प्रत्येकाची कहाणी जरी वेगळी असली तरी दुखणं एकच आहे, आणि ते म्हणजे आर्थिक चणचण. या आर्थिक चणचणीतून ते कसे बाहेर येणार आहेत, कशी स्वतःचा उदरनिर्वाह करणार आहे, आता हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे, मात्र सगळ्यांनी याकडे गांभीर्यानं पाहणं मला असं वाटतं आहे जास्त गरजेचं आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, फैलाव वाढतो आहे, जरी शिथिलता मिळाली असली तरी घराबाहेर पडू नका, गर्दी करू नका, विनाकारण बाहेर पडणं शक्यतो टाळा, जेणेकरून फैलाव वाढणार नाही, संसर्ग वाढणार नाही आणि आपल्याला त्याचा त्रास होणार नाही, कारण येत्या काळात येणारी परिस्थिती ही खूप भयान असणार आहे, कारण 2 महिनेच आपण ज्या लॉकडाऊनच्या काळात जे काही चटके सहन केलेत, खरं तर ते आत्ता जे काही ऐकलं त्यावरून आपल्या त्याची भीषणता आपल्या लक्षात आली असेल, त्यामुळे सरकारी सूचनांचं पालन करा, सुरक्षित राहा, घरात राहा आणि सतर्क राहा. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित अनेच्यासह मी प्रतीक्षा काळे, न्यूज 24 सह्याद्री.